नऊ महिने कधी संपता येत असं झालं होतं आम्हाला. नऊ महिन्यात तोंडाला रंग नाही, समोर प्रेक्षक नाही, त्यांची दाद नाही, हशा नाही, टाळ्या नाही, अरे हे काय जीवन असं आम्हाला झालं होतं. आम्ही अक्षरशः कसे बसे दिवस काढत होतो की काहीतरी सुरू व्हायला पाहिजे. आम्ही आयुष्यभर लोकांमध्ये वावरलेली माणसं, ते लोकांपासून इतकं तोडणं म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखंच आम्हाला सगळ्या कलाकारांना ते झालं होतं. पण शासनाचं एक खरंच मनपूर्वक आभार की त्यांनी रंगभूमी दिनाचा मुहूर्त गाठला आणि सगळ्या कलावंतांना लोकांसमोर येण्याची संधी दिली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे खरंच आभार मानले पाहिजे. काल संध्याकाळी हे कळलं आम्हाला, त्यानंतर आम्ही हे पटापट अरेंज केलं रात्रीमध्ये. रात्री 12 वाजेपर्यंत आमची धावपळ चालू होती की काही झालं तरी हा मुहूर्त गाठायचा. आणि जवळजवळ आता आपण पाहिलं या ठिकाणी तर 14-15 कलाकार या ठिकाणी उभे होते आणि वय वर्ष 4 ते वय वर्ष 70 एवढे कलाकार याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि नांदीबद्दल ते सांगतात, आणि नांदीबद्दल सांगतो की आपल्याकडे मुळातच रंगभूमी हे केवळ करमणूक म्हणून नाहीये तर तो एक संवादाचा भाग आहे मुख्य म्हणजे, आणि एक प्रकारचं ते दर्शन आहे. वेगवेगळी दर्शनं सांगितली, त्यातलं रंगभूमी सुद्धा एक दर्शन आहे आणि म्हणून आपल्याकडे त्याची पावित्र्याने पूजा केली जाते. गद्य नाटक असलं तरी स्टेजची पूजा ही होतच असते. आम्ही संगीत नाटक जास्त करतो त्यामुळे आम्ही शाकुंतलपासून कट्यारपर्यंतच्या 5 नाटकांच्या नांदी घेतल्या, 5 लेखकांच्या घेतल्या, म्हणजे त्याच्यामध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांची घेतली, गोविंद बल्लाळ देवलांची घेतली, त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांची घेतली, विद्याधर गोखले यांची घेतली आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांची घेतली. 5 नांद्या 5 लेखक 5 संगीतकार असा हा सगळा पंचमवेदाचा या ठिकाणी आम्ही आज उत्सव साजरा केला.